पक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू 16 फेब्रुवारी रोजी सटाण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे येत्या 16 फेब्रुवारी रोजी बागलाण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आमदार कडू हे बाजार समिती आवारात जाहीर सभा घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमकपणे लढा देणाऱ्या आमदार बच्चू कडू यांचा दौरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजता सटाणा येथील बाजार समितीत होणाऱ्या जाहीर सभेसाठी बागलाणवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते केदाबापू काकुळते यांनी केले आहे. आमदार कडू यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी मंगळवारी सटाणा येथील देव मामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी काकुळते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या बैठकीत आमदार कडू यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले. त्यासाठी चर्चा विनिमय करून जबाबदारीचे वाटप करण्यात आले. बागलाण तालुका शेतकरी आंदोलनांसाठी सुरुवातीपासूनच ख्यात कीर्त राहिला असून आतापर्यंतच्या प्रत्येक शेतकरी आंदोलनात बागलाण तालुक्याने महत्वाची भूमिका बजावली आहे. सध्या स्थितीत आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पोटतिडकीने संघर्ष करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या या संघर्षाला साथ देण्यासाठी बागलाणवासियांनी मोठ्या संख्येने या जाहीर सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष कृष्णा जाधव यांनी केले आहे. यावेळी बैठकीस पंचकृषीतील शेतकरी उपस्थित होते. आज या सटाणा नगरीमध्ये यशवंतराव महाराजांच्या पटांगणात जी आज नियोजन बैठक म्हणजे आपल्या सटाणा तालुक्यासाठी वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी मेळावा घ्यावा यासाठी आपल्या या सर्व शिष्टमंडळातर्फे प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते केदाबापू काकोते, भास्करबापू, सुधाकरबापू, रमेशबापू, राजू काका, तुषारभाऊ सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी पहिल्यांदा आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला भाऊंनी शब्द दिला पण तारीख दिली नव्हती. आणि त्यानंतर जेव्हा येवल्याच्या कार्यक्रमामध्ये गेलो त्यावेळेस भाऊंनी आपल्याला 16 फेब्रुवारी वेळ 12 वाजता अशी तारीख शेतकरी मेळाव्यासाठी जे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज जी शेतकऱ्यांवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, आज विरोधी पक्षही झोपलेला आहे, सत्ताधारीही बघत नाही आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये हा ढाण्यावाघ एकमेव पूर्ण महाराष्ट्रभर लढतो आहे आणि ते पडसाद आपल्या बागलांमध्ये उमटत आहेत. आणि आमच्या सगळ्या शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देऊन बागलांमध्ये 16 तारखेला बच्चूभाऊ येत आहे आणि त्या कांदा परिषद म्हणा, शेतकऱ्यांच्या सर्वच समस्या, ज्या ज्या समस्या शेतकरी असंख्य समस्यातून जात आहे पुढे, आणि या समस्यांचे निवारण करण्यासाठी वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू आपल्या सगळ्या शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देऊन आणि 16 तारखेला इथं उपस्थित राहत आहेत. तरी आपण सर्व शेतकरी बंधू आणि तालुक्यातील सगळं सुजन नागरिक, शेतकरी बंधू, शेतमजूर, अपंग बांधव, तळागाळातले सगळे लोक या सर्वांनी आणि तसेच महिलावर्ग या सर्वांनी बहुसंख्येने हजर राहावे अशी मी विनंती करतो. आणि त्यासाठीच आजची ही नियोजन बैठक आम्ही एकदम खेळमेळीच्या वातावरणात पार करतो आहे. बच्चूभाऊ कडू